राज ठाकरेंनी आणखी आपल्याला डोकेदुखी करू नये प्रचारसभा वगैरे घेऊन अशी एक दक्षता त्यांनी घेतली. त्या चारांपैकी जर का राज ठाकरे बरोबर आले तर वरचे जे उद्धव ठाकरेंकडे 6 मतदार आहेत त्यातले 1-2 आपल्याकडे घेता येतील का? व्यक्तिगत भाजपला मला नाही वाटत की राज ठाकरे आल्यामुळे त्यांच्या मतदारसंघ म्हणजे त्यांच्या मतपेढीत काही फार मोठी भर पडेल. एक महाराष्ट्र आपण देशपातळीवर थोडं नंतर जाऊया की महाराष्ट्रामध्ये भाजपनं राज ठाकरेंना बरोबर घेतलं, म्हणजे राज ठाकरेंनी बिनशर्त पाठिंबा महायुतीला दिलेला आहे. तर हे बिनशर्त मागचं गणित काय आहे? मला एवढंच वाटतंय की राज ठाकरेंनी आणखी आपल्याला डोकेदुखी करू नये प्रचारसभा वगैरे घेऊन अशी एक दक्षता त्यांनी घेतली. दुसरा भाग म्हणजे जे एकनाथ मूळ समजा शिवसेनेचे मतदार 10 आपण धरले तर त्यातले असं आपण समजून चला की अजूनही 6 मतदार उद्धव ठाकरेंकडे आहेत आणि 4 मतदार एकनाथ शिंदेंकडे आहेत. कदाचित उलटही असेल आपल्याला माहीत नाही, पण आपण एक धरून चालूया आत्ताच्या घडीला. तर त्या चारांपैकी जर का राज ठाकरे बरोबर आले तर वरचे जे उद्धव ठाकरेंकडे 6 मतदार आहेत त्यातले 1-2 आपल्याकडे घेता येतील का? हा एक हिशोब एकनाथ शिंदेंसाठी मुख्यतः भाजपने केलेला असावा. व्यक्तिगत भाजपला मला नाही वाटत की राज ठाकरे आल्यामुळे त्यांच्या मतदारसंघ म्हणजे त्यांच्या मतपेढीत काही फार मोठी भर पडेल किंवा त्यातून काही त्यांचं नुकसान होईल. त्यांनी कारण 2019 तर त्यांनी जोरदार प्रचार केला, तरी भाजपला काहीही त्याचा परिणाम त्या प्रचाराचा अजिबातच परिणाम झाला नाही. जसं मी नेहमी एक सांगू इच्छितो की शरद पवारांच्या पावसाच्या सभेचा सुद्धा काही परिणाम झाला नाही, आपण ते मानतो, पण ऍक्च्युली जनमत हे पूर्णपणे शिवसेना आणि भाजप युतीला भक्कम बहुमत दिलेलं होतं. तसंच राज ठाकरेंच्या याचाही तेव्हा काही फार परिणाम अजिबातच झालेला नव्हता. परंतु असं आहे की आता भारतीय जनता पक्षाने स्वतःचंच लक्ष इतकं मोठं ठेवल्यामुळे आणि काही करून त्यांना 300 वर आपल्या एक आपली एक ताकद ती दाखवून द्यायची असल्यामुळे, कारण तो लार्जर प्लॅन आहे त्यांचा काँग्रेसला रिप्लेस करायचा, म्हणजे काँग्रेस इतक्याच ताकदीचा एक राष्ट्रीय पक्ष व्हायचा हा एक जो त्यांचा मोठा प्लॅन आहे. घटना बदलाचा प्लॅन आहे असं मला वाटत नाही, कारण ते अशक्य आहे, ते आपण पाहिजे तर बोलू नंतर, पण ते अशक्य आहे असं माझं स्पष्ट मत आहे. पण त्यांचा प्लॅन मुख्यतः आहे की काँग्रेस जशी 1950 ते 1980 या काळात राष्ट्रभर पसरलेली होती, 1990 म्हणजे राजीव गांधींच्या काळापर्यंत, नंतर ती कमी कमी होत झाली, पण तिथपर्यंत ज्या पद्धतीचा तो राष्ट्रीय पक्ष म्हणून सगळीकडे पोचलेला होता ते पोचायचं असेल तर आपल्याला 300 वर मोठी उडी घेतली पाहिजे. कारण राजीव गांधींचं 214 एक्सेप्शनल ते सोडून द्या, 414, पण इंदिरा गांधींच्या काळात 350 ते 370 या दरम्यान काँग्रेसला अगदी नेहरूंपासनं जागा असत. तर तशा पद्धतीने त्यावेळच्या काँग्रेसचं प्रतिबिंब काय म्हणू त्याला रिप्लेस करून भारतीय जनता पक्ष हा मोठा पक्ष करायचा आणि अन्य पक्षांना तेव्हा जसा जनसंघ छोटा होता तसं काँग्रेसला छोटं करायचं. तेव्हा जसे अन्य पक्ष छोटे होते, लोहियावादी होते, समाजवादी होते, आपल्याकडे महाराष्ट्रात प्रजा समाजवादी होते, तर त्या पद्धतीची राजकीय समीकरणं करणं हे त्यांचं मोठं लक्ष आहे. तिथे आता महाराष्ट्रात त्यांना पंचायत होती, कारण महाराष्ट्रातल्या राजकारणाने जे वळणं घेतली आहेत आणि ज्या पद्धतीच्या चुका म्हणा किंवा त्रुटी म्हणा या भारतीय जनता पक्ष शिंदे आणि अजित पवार आघाडीकडनं झाली आहेत त्या सगळ्याचा परिणाम असा होतोय की त्यांना महाराष्ट्रात हा मी जो म्हटला 10-12 जागांचा खड्डा आहे तो मोठा खड्डा आहे तो भरून काढायचा त्यांना तिकडे विचार आहे. पण राज ठाकरे म्हणून त्या राज ठाकरेंबद्दल काळजी हीच घेत आहेत की कोणी आपल्या विरोधात असा जाऊ नये की जो आपली मतं कमी करेल. ओके, आणि मतं कमी करण्याचं हे काय आहे तर ही चुरशीची प्रत्येक ठिकाणी लढत होत असल्यामुळे सर्वात महत्त्वाचा फॅक्टर कुठचा ठरणार असेल तर कोणता पक्ष संघटनेच्या ताकदावर जास्तीत जास्त आपल्या मतदारांना बाहेर आणून मतदान करायला उद्युक्त करू शकेल किंवा प्रवृत्त करू शकेल याच्यावर अनेक गोष्टी ठरणार आहेत. जे काम उत्तम तऱ्हेने भारतीय जनता पक्षाने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये केलं आणि त्याचा त्यांना खूप मोठा फायदा मिळाला, तर ही ताकद वापरून अशा वेळेस जेव्हा प्रत्येक मत महत्त्वाचं असतं तेव्हा उगाच मतदारांची द्विधा मनस्थिती करण्याची ताकद असणारा कोणी नेता असेल तर त्याला चुचकारून घ्या, त्याला आपल्या बरोबर घ्या, ही रणनीती त्यामध्ये दिसते. विधानसभेसाठी कदाचित काही वेगळं त्यांची कॅल्क्युलेशन असू शकतं.